एका महत्त्वाच्या बातमीकडे वळतोय. खासदार संजय राऊतांना ईडीकडून नोटीस पाठवण्यात आलेली आहे. 18 नोव्हेंबरला हजर राहण्याची ही नोटीस आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांना ईडीनं पुन्हा एकदा चौकशी करता नोटीस पाठवलेली आहे. येत्या 18 नोव्हेंबरला चौकशी करता हजर रहा असं समन्स संजय राऊतांना ईडीनं बजावलेलं आहे. संजय राऊतांना काही दिवसांपूर्वीच जामीन मिळालेला आहे. ईडीनं या जामीनाच्या अंमलबजावणीला विरोध केलेला होता, मात्र तरी देखील त्यांना जामीन मिळून ते घरी परतले. त्याला काही दिवसच होत नाही तोपर्यंत ईडीनं पुन्हा एकदा चौकशी करता समन्स बजावलेलं आहे. इतर घडामोडींकडे वळतोय. प्रतापगडाच्या पायथ्याला असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर आता सरकारनं आणखी एक मोठा निर्णय घेतलाय. अफजल खानाच्या वधाचा देखावाच शिल्प स्वरूपात प्रतापगडाखाली साकारण्याची तयारी सरकारनं केली आहे. त्यामुळे सरकार अफजल वधाच्या देखाव्यातून वेगळं काही दाखवण्याचा प्रयत्न करत नाही ना, अशी चर्चा सुरू झालेली आहे. अतिक्रमण हटवलं, आता सुशोभीकरण करणार. प्रतापगडाखाली शिवरायांचा पुतळा उभारणार. सरकार आता अफजल वधाचा देखावा बनवणार. शिंदे फडणवीस सरकारचं मिशन हिंदुत्व. किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी असलेल्या अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवल्यानंतर आता सरकारनं अफजल खानाच्या कबरीजवळच त्याच्या वधाचा देखावा बनवण्याचा निर्णय घेतलाय. शिवप्रताप दिनाच्या दिवशी अतिक्रमणावर केलेल्या सर्जिकल स्ट्राईक नंतर आता सरकारनं तिथेच शिवरायांचा अफजलाचा कोथळा बाहेर काढतानाचं शिल्प साकारण्याचा महत्वाचा निर्णय घेतलाय. छत्रपती शिवाजी महाराजचे राज्याभिषेक से या वर्षी 350 वर्ष पूर्ण होणार आहे. तिथे त्या लक्षात घेऊन आपण प्रतापगड इथे इथली एक ऐतिहासिक घटना झाली होती. शिवाजी महाराजने ज्या प्रमाणे अफजल खानच्या कोथळा काढला होता ती घटना साकार रूपान तिथे पिढी दर पिढी भविष्य पिढीसाठी व्हावी अशी त्यांची लोकांची इच्छा होती. त्याने मला पत्र लिहिला म्हणून मी डिपार्टमेंटने असा पत्र लिहिला आहे की तुम्ही ते DPR तयार करून घ्या. अफजल खानाच्या कबरीभोवतीचं अतिक्रमण हटवण्याकरता शिवप्रताप दिनाचा साधलेला मुहूर्त असो किंवा मग आता अफजल वधाचं शिल्प साकारण्याबाबत सुरू केलेल्या हालचाली, या सगळ्या घटनांमधून सरकारनं अप्रत्यक्षपणे हिंदुत्ववादी भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा सुरू आहे. पण सरकारनं शिवरायांचं खरं रूप जनतेसमोर दाखवावं असं म्हणत इतिहास अभ्यासकांनी सरकारच्या या प्रयत्नांवर संमिश्र प्रतिक्रिया दिल्या. शिवाजी महाराजांचा शिवप्रताप दाखवत असताना इतिहास जो घडला, जसं अफजल खानाला शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलं, तसं कृष्णाजी भास्कर कुलकर्णीला तर शिवाजी महाराजांनी स्वहस्ते मारलेलं होतं, तो सुद्धा इतिहास त्या ठिकाणच्या ही जी काही स्मारक होणार आहे त्या ठिकाणी दाखवला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य शौर्यानं महाराष्ट्राचा इतिहास घडवलाय. महाराजांनी केलेला प्रत्येक पराक्रम प्रेरणेचा स्रोत आहे. अफजल खानाचा वध आणि कृष्णाजी कुलकर्णींचा खात्मा हे छत्रपती शिवरायांच्या इतिहासातील महत्वाचं पान आहे. आता हाच अफजल वधाचा देखावा शिवप्रेमींना लवकरच प्रतापगडाच्या पायथ्याला बघायला मिळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.